विश्वजीत मारवा व संजय परब यांच्या विशेष प्रयत्नातून स्तुत्य उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पनवेल व नवीन पनवेलचे उपाध्यक्ष विश्वजीत मारवाहा यांचे वडील कैलासवासी श्री यशपाल मारवा यांच्या स्मरणार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आर आर झुंझुनवाला यांचे शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत मोतीबिंद शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबिर नवीन पनवेल सेक्टर 3 येथे दिनांक 31 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले होते। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका अध्यक्ष दर्शन ठाकूर, सामाजिक न्याय विभागाचे पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष किशोर देवधेकर, विजनेटी पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष आनंद भंडारी, भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रदीप घरत, अभिनेते नाटककार संगम पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पनवेल व नवीन पनवेलचे सचिव संजय परब, सहसचिव संदीप चौटाला आदींनी शिबिरास उपस्थिती राहून विश्वजीत मारवा व संजय परब यांना शुभेच्छा दिल्या। आर आर झुंझुनवाला यांचे शंकरा आय हॉस्पिटलच्या वतीने उर्मिला मुंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षित डॉक्टर व इतर टीमने यावेळी रुग्णांची तपासणी केली। या प्रसंगी पनवेल व नवीन पनवेलचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, पनवेलचे माजी नगराध्यक्ष सुनील मोहोड, पनवेल तालुका कार्याध्यक्ष प्रसाद पिंगळे, ब्रीथ सोशल ऑर्गनायझेशनचे या ONGC च्या अध्यक्षा मोनिका मारवा व शिवानी बोरवा यांचे विशेष सहकार्य लाभले। विश्वजीत मारवा सरांच्या आज कॅम्पमध्ये आपण आज इथं पूर्ण कॅम्प केलेलं आहे। आम्ही आज झुंझुनवाला शंकरा हॉस्पिटलमधून आलेलो आहे। आपलं पूर्ण 100 बेडचं हॉस्पिटल आहे आणि महाराष्ट्रामधलं आपलं पनवेलला पहिलं हॉस्पिटल ओपन झालेलं आहे। आपलं ऑल ओव्हर इंडिया 15 ब्रांचेस आहेत आणि आपलं आय स्पेशालिटीमध्ये आपलं हॉस्पिटल आहे। आपल्याकडे सगळे आय स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत आणि सगळे आय स्पेशलिस्ट सर्व्हिसेस आपल्याकडे उपलब्ध आहेत। आज आपण इथे अंबेमाता मंदिरमध्ये आज कॅम्प ठेवलेला आहे आणि त्यामध्ये बरेच लोकांनी याचा आज उपभोग आणि फायदा घेतलेला आहे आणि बऱ्याच लोकांना आपण शस्त्रक्रियाबद्दल आणि फ्री शस्त्रक्रियाबद्दल सगळं आपण त्यांना माहिती दिलेली आहे।